नाट्य संगीत म्हणजे नाटकामध्ये जेव्हा एखाद्या प्रसंगाचा रसोत्कर्ष साधायचा असेल त्यावेळेला गद्याची मर्यादा जिथं संपते आणि शब्दांच्या पलीकडचं काहीतरी आपल्याला सांगायचं आहे अशी स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा पद्य जन्माला येतं. आणि ते पद्य अचूक स्वरांमध्ये आणि योग्य लयीमध्ये जेव्हा उचललेलं असतं त्यावेळेला जो आकृतीबंध तयार होतो तो म्हणजे नाट्यसंगीत. नाट्य संकल्पना आणि सांगीतिक कल्पना ह्यांचा जेव्हा मधुर मिलाफ होतो आणि त्याच्यातनं जे निघालेलं असतं सुरातनं आलेलं भाष्य असतं त्याला आपण नाट्यसंगीत म्हणू शकतो. प्रकृती रीती यया प्राणिन प्राणवंत प्रत्यक्षाभि प्रपन्नस्तनुभिरवतु वस्ताभिरष्टाभिरीशः. इसवी सन 1843 साली विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर हे आख्यान लिहिलं आणि तिथूनच आपल्या मराठी संगीत नाटकाची सुरुवात झाली असंच आपण मानतो. विष्णुदास म्हणे सभेती एके मग जवदने. खरं तर यापूर्वी सुद्धा आधी 150 वर्ष तंजावर मध्ये मराठी नाटकाचं लेखन आणि प्रयोग भोसले राजे करतच होते, परंतु महाराष्ट्राला मात्र त्याची फारशी माहिती नव्हती. ही भाव्यांची नाटकं थोडीशी ओसरीवर होणारीच, अलवाणांच्या पडद्यातली, नंतर दिवटी मशालींच्या प्रकाशातली आणि बोजड स्वरूपाची अशी होती. अर्थातच त्यावेळी हे प्रयोग होतच होते, कारण मनोरंजनाची दुसरी साधनं तिथे काहीच नव्हती. त्याच्यामुळे पुढील 30-35 वर्ष हे प्रयोग होतच राहिले. परंतु एक दिवस रंगभूमीचा कायापालट करणारी अशी एक घटना घडली आणि ती म्हणजे 31 ऑक्टोबर 1880 मध्ये बलवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग पुणे येथे पूर्णानंद थिएटरमध्ये केला. तो प्रयोग इतका देखणा झाला की प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं आणि कदाचित मला असं वाटतं की अण्णासाहेब स्वतः इतके स्तिमित झाले असतील तो प्रयोग पाहून. आणि इथेच आपण असं म्हणतो की रंगभूमीवर खऱ्या अर्थाने आधुनिक संगीत नाटकाचा उदय झाला आणि क्रांती झाली. अर्थातच ह्याच वेळेपासून असं झालं की पुढील संगीत नाटकांची परंपरा निश्चित करणारा असा एक संगीत शाकुंतल म्हणजे एक वस्तुपाठच ठरला. ह्या संगीत शाकुंतलमध्ये दोन प्रकारचं संगीत वापरलं गेलं. एक म्हणजे शास्त्रीय संगीत होतंच, अण्णासाहेब किर्लोस्कर हे स्वतः गायक होते, नंतर कानडी संगीतही शिकलेले होते, त्यामुळे साहजिकच आपल्या नाटकामध्ये कानडी चाली पण आल्या. सौभद्र नाटकामध्येच सुभद्राच्या तोंडी एक कर्नाटकी शैलीचं पद येत. आणखी आपलं मराठी असं लोकसंगीताचे प्रकार तर ह्याच्यात होतेच. कीर्तनी ढंग होता, साकी होती, आर्या होती, दिंडी होती, असे अनेक प्रकारचं संगीत होतं. चोरांनी निज धेनु चोरिल्या धावा धावा धावा, चोरांनी निज धेनु चोरिल्या धावा धावा, ऐसे शब्द करीत ते ब्राह्मण आले माझ्या द्वारा सरिसे. आश्वासुंदी त्या ना
सालो तयार त्रिपुदमना आता इथे ही साकी कीर्तनातन घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये या ज्या ताना आहेत या टप्पा गायकीच्या ताना आहेत. ह्या तानांमुळे त्या कथानकाला जो ओघ आहे तो नेमका त्या पदामध्ये पकडलेला आहे. म्हणजे बरंच भाषण करून जो परिणाम साधणार नाही तो एका साकीनं साधला जातो. त्याच्यामध्ये धावा 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 आता कोमल ऋषभ लावलाय त्याच्यात ना एक त्या ब्राह्मणांचं सर्वस्व हरपलंय ही कुठेतरी जी एक भावना आहे त्याला स्पर्श केलेला आहे. तर अशा बारीक सारीक गोष्टींनी त्या प्रसंगाचा परमोत्कर्ष कसा साधला जाईल हे पूर्वीचे लोक अतिशय बारकाईनं पाहत असत आणि म्हणून त्या चाली प्रभावी झाल्या आणि आस्था गायक टिकून आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपली रंगभूमी इतकी सर्वसमावेशक अशी होती की त्याच्यामध्ये पहिल्या शकुंतल नाटकामध्ये शकुंतला गाणारी नव्हती, परंतु जेव्हा भाऊराव कोल्हटकर आले आणि ते बडोद्याचे होते तर तिथून गरब्याची चालही आपल्या नाटकात घेतली गेली. म्हणजे तव मानस कैसे हे जे ही जी चाल आहे नाटकातलं पद आहे हे गरब्यावरचं आहे हे आज सांगून कुणाला खरंही वाटणार नाही इतकी ती मराठी रंगभूमीवर ती चाल बदलली. तर असं हे उत्तम संगीत शाकुंतल नाटक आणि पुढे त्याची आजपर्यंत परंपरा चालूच आहे. शाकुंतल नंतर अण्णासाहेबांनी अतिशय लोकप्रिय आणि ताजं तवानं आणि टवटवीत असं संगीत सौभद्र लिहिलं. सौभद्रमधली पदं तर आजही अतिशय लोकप्रिय आहेत. नाटकाला पुढे नेणारी भूमिकेची भावस्थिती वर्णन करणारी आणि नाटकाला अनुरूप अशी सगळी पदं ह्याच्यामध्ये आहेत. नाटकामधला प्रसंग सांगणारी ही भाषा खरोखर सुबोध सोपी हलकी आणि नाटकाला पुढे नेणारी. शरण करील जो हरण संकटात करील जो हरण संकटात करील जो हरण संकटात अगमी धरण चरण बदताऊ कुणाला शरण बदताऊ कुणाला शरण बहुवा प्रबंधु बांधवा प्रार्थिले कथुन दुःख मनिते प्रार्थिले कथुन दुःख मनिते प्रार्थिले कथुन दुःख. शाकुंतल नाटकाचा प्रयोग त्याच्यानंतर सौभद्र. खरं म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांचा हा कालखंड जो होता तो खूपच थोडा होता. त्याच्यानंतर अतिशय महान नाटककार म्हणजे गोविंद बल्लाळ देवल यांची पद्यरचना तर इतकी सोपी आणि सुबोध होती की अण्णासाहेबांच्या पुढे एक पाऊल टाकून त्यांनी ही पद्यरचना केलेली आहे. त्यांची गाजलेली नाटकं म्हणजे मृच्छकटिक शारदा नंतर सौश्य कल्लोळ आणि ह्यातली पदं तर अतिशय अर्थबाह्य आणि सुबोध अशीच आहेत. तू टाक चिरुनी ही मान बाळपणीचा काळ सुखाचा श्रीमंतपतीची राणी घेऊन ये पंखा अशा तऱ्हेची सुकांत चंद्रानना वगैरे अशी पदं अतिशय सुंदर होती. लोकांनी ही नाटकं डोक्यावर घेतली आणि ती नाटकं आजही लोकप्रिय आहेत. त्यावेळचं संगीत दिग्दर्शन पाहायला गेलं तर देवलांनी आणि किर्लोस्करांनीच केलेलं होतं, कारण किर्लोस्कर हे स्वतः गायक होते आणि त्यावेळी ह्या दिग्दर्शकांचं नाटकावर आणि जे काम करणारे नट होते त्यांच्यावर नियंत्रण होतं की गावं किती कुठलं पद किती गावं ह्याच्यावर नियंत्रण होतं. म्हणजे नाटक पुढे नेण्याकरता केवळ गायनाने नाटक थांबू नये अशीच ती इच्छा होती आणि अशीच ही नाटकं अतिशय सुंदर होत होती. ओ
साधारणपणे हा 1910 पर्यंतचा कालखंड असं म्हणू. त्याच्यानंतरच्या कालखंडात म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मोठे नाटककार, नंतर पाटणकर संगीत मंडळी ही पण होती ह्याच्यामध्ये, ह्यांच्यामध्ये पण उत्कृष्ट गायक होते आणि कोल्हटकर हे सुद्धा स्वतःचे संगीताचे अतिशय मोठे जाणकार होते. आणि त्यांनी एक किर्लोस्कर संगीताला एक आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. आणखी उर्दू आणि फारसी रंगभूमीवरचे झगडे म्हणा किंवा गझलच्या चाली मराठी रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न केला. पाटणकर संगीत मंडळीमध्ये तर झगडे आणि द्वंद्वगीत ही खूप रंगभूमीवर आली. परंतु हे संगीत असं होतं मुळात कोल्हटकरांची क्लिष्ट आणि थोडीशी दुर्बोध अशी भाषा, त्याच्यामुळे पदांची पद्यरचना करताना खूपच कठीण गेलं आणि ही संगीत हे संगीत अल्पजीवी ठरलं, हे काही फार काळ टिकलं नाही रंगभूमीवर. ह्याच्यानंतरचा म्हणजे साधारणपणे 1910 नंतरचा हा जो संगीत रंगभूमीवरचा टप्पा होता म्हणजे 1911 पासून 21 पर्यंत हा मराठी रंगभूमीवरचा आपण सुवर्णकालच म्हणू. 1911 12 मार्च रोजी नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर यांनी संगीत मानापमान रंगभूमीवर आणलं. आता मानापमान मधली गाणी ही अतिशय सुंदर आहेत, एक ललित अंगाचं संगीत आणि शास्त्रीय संगीत. ललित अंगाचं म्हणजे आपण नयने लाजवित अर्थात हा यमन रागे म्हणा, तर खरा तो प्रेमा, बरी गरिबा विराजी अबला, टकमक पाही वगैरे पद ही ललित अंगाची आहेत. आणि त्याच्याच पुढे जर गेलं धैर्यधराची पद अतिशय तडपदार, धिक्कार मनसाहिना, रण गगन सदन सम अमरा. नंतर पुढे थोडी विस्ताराला अनुकूल अशी जी पद आहेत की चंद्रिका ही जणू, नंतर देहाता या शरणागता, शूरामी वंदिले, एकापेक्षा एक सरस चाली याच्यामध्ये आहेत, आकर्षक मुखडे आहेत. शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, धारा तीर्थी तप ते आचरती, धारा तीर्थी तप ते आचरती, सेनापति यशयाचि पदे, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले. आता ह्या नाटकाची खासियत आता अशी सांगता येईल, पूर्वी संगीत दिग्दर्शक निराळे नव्हते, परंतु आता गोविंदराव टेंब्यांसारखे थोर संगीतज्ञ आता संगीत दिग्दर्शक झाले. गोविंदराव तर उत्तम हार्मोनियम पटू होतेच आणि त्यांनी उत्तम शास्त्रीय संगीताची तालीम घेतलेली होती. परंतु सगळ्या दिग्दर्शकांच्या पेक्षा मला एक गोविंदरावांची गोष्ट सांगावीशी वाटते की अतिशय सौंदर्य दृष्टी असलेले असे हे कलाकार होते. शिर कमला समरी अर्पिती, शिर कमला समरी, शिर कमला शिर कमला समरी अर्पिती, शिर कमला समरी अर्पिती हो, शिर कमला समरी अर्पिती, जनहित पूजन वीरा सुख शांति, राज्य सुखी या साधु मुणे, राज्य सुखी या साधु मुणे, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, मी वंदिले. पूर्व बंगाचं जे संगीत होतं म्हणजे गुहरजान, मलकाजान, मोजुद्दीन खा वगैरे ह्यांचं संगीताचं त्यांना फार आकर्षण होतं. आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की मराठी रंगभूमीवर आता काहीतरी बदल झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की हे संगीत
आपल्या मराठी रंगभूमीवर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी बालगंधर्वांना हे सगळे तालीम दिली. बालगंधर्वांची यावेळेला गायकी त्यांची स्वतःची अशी एक गायकी तयार झालेलीच होती. आणि गोविंदरावांनी मुद्दाम लिहून ठेवले की मी किती जरी त्यांना शिकवलं हा पूरब अंग म्हणजे ह्या ढंगाची गायकी, तरी सुद्धा त्यांनी आपलाच रंग त्याच्यामध्ये मिसळला आणि तरी ती लोकप्रिय झाली हे तर नक्कीच. परंतु नारायणरावांना जी पूर्वी भिरभीर ताना घेण्याची किंवा आलापी ही कमी करण्याची सवय होती, ती मात्र ह्या गाण्यामुळे कमी झाली. आणि याच कालखंडातली दुसरी क्रांती म्हणजे मी असं म्हणेन की काकासाहेब खाडीलकरांनी लिहिलेलं संगीत स्वयंवर हे नाटक. आता संगीत स्वयंवरला संगीत दिग्दर्शन लाभलं चतुरस्र गायक पंडित भास्करबुवा बखले. बखलेबुवांनी तीन घराण्याची गायकी आत्मसात केलेली होती. परंतु एक फायदा त्यांना असा होता की रामराज्य वियोगमध्ये कैकेयीचं काम त्यांनी केलेलं असल्यामुळे गंधर्वांना गायकी शिकवताना त्यांनी नाट्यसंगीत कसं गावं ह्याचा योग्य मंत्र दिलेला होता. भास्करबुवा बखल्यांनी रुक्मिणीसाठी या पदांची संगीत रचना करताना असा विचार डोक्यात ठेवला होता की उत्तम गायकी रसिकांपर्यंत पोहोचावी, त्यामुळे शास्त्रोक्त संगीतावर आधारित चाली त्याच्यामध्ये त्यांनी योजल्या. मुद्दाम की हे लोकांना कळायला पाहिजे. माझे गुरु बी आर वाठोले आणि त्यांच्या विचाराप्रमाणे ही जी गायकी आहे ती नथन खा साहेब म्हणजे ही बोल बना थोडासा म्हणजे शब्द जिथे अर्थपूर्ण होतो तिथे शब्द फिरवणं, बारीक बारीक जागा घेऊन अलंकार घेऊन नाट्यपद फुलवणं. भूप राग आहे, रुक्मिणी आपल्या सखी जवळ मनोगत व्यक्त करते आहे की मी याला सुजन कसं म्हणू, यानं तर माझ्या मनाची चोरी केली आहे. चोर कधी सुजन असतात? आता ही लाडिक तक्रार आहे. ही लाडिक तक्रार व्यक्त करताना ह्या पदाची सम अशी हळूवारपणे अशी एखाद्या तळ्यातलं कमळ उमलावं हळूचपणे तशी ती सम येते. आणि ह्याची मूळ जी बंदिश आहे फुल बनसे जवारू फुल बनसे जवारू जेव्हा ललित रूप घेऊन येत तेव्हा ते पद रुक्मिणीच्या तोंडी जेव्हा येत तेव्हा कस ललित मधुर रूप घेत ते आपण बघा. सुजन कसा मन चोरी चोरी सुजन कसा मन चोरी 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 गोकुल नंदन सुजन कसा बन चोरी बन चोरी मन चोरी. म्हणजे समजा ममा आत्मा गमला हे मी गाणं बिहागच्या अंगावर आहे, मध्येच बिहागडाही होतो त्याचा, पण तो इतका त्याचा आभास असतो फक्त, थांबून परत स्वर बदलून असं ह्याच्यामध्ये काही गंधर्व कधीच करत नव्हते. परंतु हे जे काही होत होतं की जेव्हा मी आलाप घेईन किंवा तान घेईन तेव्हा सुद्धा प्रेक्षकांच्या मनात असंच वाटलं पाहिजे की ममा आत्मा हे पदच चाललेलं आहे. मी बिहाग राग गात नाहीये, मी ममा आत्मा गाते, फक्त ते बिहाग रागाच्या स्वरामध्ये मी गुंफून गाते. इतकी नारायणरावांनी त्याची तालीम केली होती आणि म्हणूनच ही पद फार लोकप्रिय झाली.
स्वयंवर नाटकापासून आमच्या महाराष्ट्रातला हा रसिक वृंद त्याला शास्त्रीय संगीताचा कान लाभलेला आहे असं मला अगदी मुद्दाम सांगावं असं वाटलं की संगीताचा वेळा तर महाराष्ट्र होताच परंतु शास्त्रोक्त संगीत सुद्धा कसं ऐकावं ह्याची जाणीव जर कोणी दिली असेल तर ते स्वयंवर मानापमान द्रौपदी अशा दर्जेदार नाटकांनी दिलेली आहे असं मला वाटतं आणि हे यश भास्कर बुवांचं आहे बालगंधर्वांचं आहे आणि त्या काळात गाजलेल्या सगळ्याच श्रेष्ठ अशा संगीत नटांचं आहे. नाना भास्कर बुवांनी काय शिकवलं असेल तर गाण्याचा परिणाम झाला पाहिजे. उदाहरणार्थ एकच पहिल्यामध्ये बघू नको माझ्याकडे हे म्हणताना ते इतके ते भावनेत जायचे की ते ऑडियन्सच्या डोळ्यामध्ये ऑडियन्स पाणी आलंच पाहिजे आपोआप. ही तालीम भास्कर बुवांनी त्या गळ्याला साह्याची दिली होती आणि मास्तरना वेगळी होती. भास्कर बुवा तीन गव्यांचे शिष्य होते, फैज मोहम्मद, नथन खा आणि शेवटी अलादिया. मास्तर कृष्णाना नथन खाची म्हणजे विलायत खासाहेब अग्रेवाले त्यांचे वडील ती तालीम त्यांना दिली आणि नायरावना फैज मोहम्मदचं बोल अंग बोलता ती त्याचं वैशिष्ट्य होतं फैज मोहम्मद खासाहेब आणि अलाद्यांची तानाची तानांची पद्धत. म्हणून अलादिया हे जयपूर घराण्याचे खलिफा. पण जयपूर घराण्याचं जर गाणं खरं लोकांपर्यंत पोहोचवलं असेल तर ते बालगंधर्वांनी पोहोचवलेलं आहे हे खुद्द केसरबाईंनी मला सांगितलंय. गंधर्वांना जे गाणं शिकवलं गेलं ते तयार गाणं म्हणजे भास्कर बुवा बखल्यानी स्वतः विचार करून ती गायकी त्यांनी गंधर्वांना शिकवली आणि त्याच गायकीची तालीम गंधर्वांनी सातत्याने घेतली आणि त्याच साधना त्यांनी केली. एक पुरुष जेव्हा काया पालट करून स्त्री भूमिकेत वावरतो आणि तेही थोडे थोडके नाही पण 50 वर्ष त्यांनी स्वतःचं सगळं स्त्री वेश धारण केला, स्वतःचं बोलणं बदललं, स्वतःचं गाणं बदललं. अर्थात नारायणरावांचा आवाज काही स्त्रीसारखा इतका नाजूक आणि बारीक असा नव्हता पण त्या आवाजाला एक आर्जवीपणा होता, त्याच्यामध्ये सूर होता, त्याच्यामध्ये लढिवाळपणा होता. आकारयुक्त तो स्वर असून तो सुद्धा चांगला प्रवाही होता आणि म्हणूनच ते गाणं आपल्या रंगभूमीवर रुजलं असं मला वाटतं. आणि स्त्री भूमिकेमध्ये इतके वर्ष राहून इतकं असं काम करणं म्हणजे हा खरा गंधर्वांचा मोठेपणा आहे हे मला वाटतं. गंधर्व गायकी ही ऐकायला जरी किती सोपी वाटली तरी आपण जेव्हा गातो तेव्हा आपल्याला कळतं की ती किती कठीण आहे. परंतु त्या गायकीचं एक वैशिष्ट्य असं आहे ही हळूहळू नदीचं पाणी जसं झुळझुळ वाहतं तशा तऱ्हेने विकसित होणारी गायकी आहे. बालगंधर्व हे एक दैवी चमत्कार होते. वाटेल ती पट्टी द्या तो तसाच आवाज राहील, त्या आवाजाची गोडी तशीच राहील. आवाजाला एक त्यांचा झार होता, झार झार जसे तंबोरा तंबोऱ्याची तार छेडली म्हणजे जसे ते त्याचे व्हायब्रेशन येतात तसे त्या आवाजाला एक परमेश्वरांनी देणगी दिली होती आणि त्या देणगीचा बरोबर उपयोग जर कोणी केला असेल तर ते भास्कर बुवा बखल्यांनी केलाय. मास्तर कृष्णराव आणि आमचे नाना बालगंधर्व हे समोरासमोर दोघे बसलेले असायचे बुवा समोर. आता मास्तरना वेगळं सांगायचे आणि बालगंधर्वांना वेगळं सांगायचे. पहिल्या प्रथम रागाचा आत्मा सांगायचे. रागाचा आत्मा समन आरो अवरो नोटेशन नाही, राग ह्या रागाचा बागीशे रागाचा हा आत्मा आहे. पहिली भावना आली पाहिजे नंतर सूर सुरांचा आत्मा आणि रागाचा आत्मा ही त्यांची तालीम होती आणि ते आपापली तालीमी वेगवेगळ्या खोलीत जायला सांगायचे. आपापली मेहनत करा. नानाने सांगितलं एकदाच मार खाल्लाय म्हणून हे का मारलं लक्षात ठेव. त्याला शिकवलेलं तू करायला लागलाय ते नव्हे, तुझं तुझ्या पुरतच आहे. त्याला मैफल करायची आहे, तुला स्टेजवर गायचं आहे. म्हणजे भास्कर बुवांचं मोठेपणा याच्यातच दिसतो की परमेश्वराने बालगंधर्वांना जे दिलेलं आहे त्याचा उपयोग भास्कर बुवांनी केला.
बालगंधर्वांची जी सूर लावायची पद्धत होती किंवा शब्दोच्चाराची पद्धत होती, तर ती त्या गाण्याचा जो भाव असतो तर त्याला अतिशय अनुरूप अशी होती. नाट्यसंगीतामध्ये ते गाणं नाटकात कुठल्या परिस्थितीमध्ये येतं आणि त्याच्यातनं कुठला भाव आपल्याला लोकांच्यापर्यंत पोचवायचा आहे, तर ह्याचं भान ते नेहमी ठेवत असत. आणि तसेच शब्दोच्चार, शब्दोच्चारामध्ये सुद्धा आपण जसं शब्द बोलतो तितक्या सहजतेने तो शब्द गाण्यात आला पाहिजे असं एक त्यांचं तत्व होतं. आणि या दोन्ही तत्वांमुळे ते गाणं अतिशय सहज आलं आहे असं वाटायचं. ते जे सूर गाण्यामध्ये वापरायचे तर त्याच्यातली एक खासियत अशी होती की शास्त्रामध्ये त्या रागामध्ये जे सूर सांगितलेले आहेत तर बरेच वेळा ते गाताना त्याच्यात नसलेले किंवा त्या रागात वर्ज्य असलेले सूर सुद्धा इतक्या सहजतेने लावायचे की असा कोणाला तरी समज व्हावा की ते त्या रागात आहेतच किंवा असते तरी चाललं असतं असं खूप वेळा लोकांना वाटून जायचं. संगीत कानोपात्रा या नाटकामध्ये खूप अभंग अजरामर केले. त्यातला एक अभंग अवघाची संसार हा भिंपलास रागामध्ये आहे, तर त्याच्यात सुद्धा भिंपलास रागात शुद्ध निषाद नसतानाही तो सूर ते त्या रागात लावायचे आणि तो अतिशय सुंदर लागायचा. अवघाचे संसार सुखाता करेन, अवघाचे संसार आनंद भरेन, आनंद भरेन, आनंद भरेन तिन्ही लोके अवघाचे संसार. जाईन गे माये तया पंढरपूरा, जाईन गे माये, जाईन गे माये, सूर आणि शब्द यांच्या बाबतीत तसंच बालगंधर्वांचं लईच्या अंगानी गाणं हे खूप महत्वाचं मानलं जायचं. शब्द हे जसे सहजतेने यायचे तसेच त्या गाण्याच्या लईप्रमाणे यायचे आणि लईशी खेळत खेळत असं ते गाणं असायचं आणि त्यामुळे साहजिकच ते सगळ्यांना डोलायला लावायचं. रागातलं पद आहे ते गात होते, गाता गाता बिहागडामध्ये त्याची व्हरायटी करायची. आवाज असा खासाहेब केसर वयल्यान सांगत असत, व्हरायटी म्हणून बिहागडा जे नारायणराव करत होते ते तुम्हाला तासभर त्याची अष्टयंत्रा गाऊन इफेक्ट होणार नाही इतका परिणाम होत होता म्हणाले. खासाहेबाने विचारलं गुंजर टेंबेरी त्यांच्या सत्काराला कोल्हापूरला की तुम्हाला खासाहेब तुम्हाला जर गाणं ऐकावं असं वाटत असेल तर ते कोणाचं ऐकावं. त्यांनी स्वच्छ सांगितलं मला बालगंधर्वांचं गाणं ऐकावं असं वाटतं आणि ते का म्हणून विचारलं तर त्यात सगळ्या गोष्टी मला दिसतात, खटका मीण मूर्ती आलाप तान घसीट हा प्रकार भास्कर बुवांनी नारायणराव वर्ज्य केला होता, गायचं नाही कारण त्याने आवाजाला गळ्याला जरा हे पडतं म्हणून नारायणरावच्या गाण्यात घसीट नव्हती.
पण बाकीचे पाच प्रकार इतके भास्कर भावानी करून घेतले होते की त्याचा परिणाम होणार परिणाम हे विशेष होत. त्यामुळे बालगंधर्वांचं गाणं सुरू झालं की मंत्र मंत्र मुग्ध ऑडियन्स ऐकून ऐकायचं परिणाम. सदन पति मन सदना करिन यदुमने सदना रुचिर सदन पति मन सदना करिन यदुमने सदना रुचिर सदन पति मन सदना करिन यदुमने सदना सदना आणि सारंगी उत्साहात कादर बक्ष महमूद हुसेन घरचे वडील जालंधर कॉन्फरन्सला भास्कर बुवा यांनी त्यांना पहिले ऐकले ही जोडी. तेव्हा त्यांना असं वाटलं की आमच्या नारायणरावकडे म्हणजे गंधर्वांच्याकडे ही जोडी का आणू नये म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही गंधर्वपर्यंत या म्हणून. माझी कल्पना आहे 28-29 मध्ये आले ते आणि तो काळ 1928 ते 1938 हा बालगंधर्वांचा सुवर्ण काळ मानला जातो. 4-4, 5-5, 6-6 तास मी तर ऐकलेले आहेत. नारायणराव त्यांच्या बरोबर रियाज मेहनत करत होते. ही नाटकात पदं गायची आहे तीच, दुसरं काही नाही, तीच गायची. आणि याने ते वाजवायचं रियाज करून आणि ते असं वैशिष्ट्य ठेवलं होतं त्यांनी की नारायणरावचं गाणं ऐकावं की सारंगी ऐकावी की तबला ऐकावा. अहो त्यावेळेस तबल्याला माईक सुद्धा नव्हते पण पीठ पर्यंत त्याने वाजवलेलं त्याला जायचं. काय तबल्यामध्ये पुष्कळ प्रकार आहेत. फरुखाबाद आहे, दिल्लीबाज आहे, असे पुष्कळ आहेत, ग्वालियरबाद सगळे आहेत. त्याच्यात ते फरुखाबादमध्ये वाजवायचे कारण स्टेजला उपयोग असलेलं वाजवायचं. उदाहरणार्थ टाळी या मुखड्याला टाळी ऑडियन्सची पडायची तबल्याला. तबल्याला वंशमोर घेणं टाळी घेणं हे अत्यंत अवघड आहे. ती अक्षर बोलत होती. तबल्याला दुगण केव्हा सुरू करायची हे ते सांगायचे त्यांना. काही काही जागा अशा होत्या की आता इथून तुम्ही उठा तोपर्यंत ते ठेका जरा. त्यांच्या ग्रुपमध्ये एवढं त्या तालमीने बसलेलं होत. तिरकवा खासाहेब तबल्याला बसले की कुठचाही गवळी त्यावेळेस घाबरायचा. पण बालगंधर्वांनी त्याला एवढा पोचवला होता की ते काय वाजवणार आहे त्यांना माहीतच होतं. अरे हे काय गाणार आहे तर फार नाही माहीत होत असं होतं. कारण स्टेजवर काय असतं बैठकीमध्ये तबलजी जवळ असतो शेजारी असतो. तसं नाटकाच्या वेळी तो लांब असतो पण बघावंच लागत नव्हतं नारायणरावला की तो आता याच्यानंतर याला ते वाजवणार त्याच्यानंतर ते वाजवणार हे सगळं ठरलेलं होतं. आणि ऑर्गनवाला दत्तोबा जंगम हरिभाऊ देशपांडे हा दोन ऑर्गन बाहेर एक 16 शापरचा ऑर्गन दोन सारंग्या एवढ्यामधून ते गाणं चालायचं विदाउट माईक ऑडियन्सला म्हणजे काय अगदी अत्यंत म्हणजे काय बेभान करून टाकत होते.
आणि तबल्याला टाळी घेणारा पहिलाच तबलजी म्हणजे त्रिफळखा साहेब. तबल्याला कोणीही टाळी घेत नव्हते. तो मुखा मारला की टाळी पडलीच पाहिजे आवडीची. आणि नायडरावना त्यात आनंद होतो, त्यांचं प्रेम होत. ते त्यांचे रमजान असतात, असतात ना एक एक महिना उपास करतात. त्यावेळेस खासाहेब बसत नव्हते. त्यावेळेस 800,000 रुपयाचं नुकसान म्हणजे कमी यायचं इन्कम. खासाहेब ऐकलाय त्रिरोगासाहेब, इतका फरक पडायचा. इथे त्यांनी आपलं स्थान बळकट करून ठेवलं. सगळ्या घराण्याचे लोक बालगंधर्वांना मानत असे. नाहीतर एका घराण्याचे दुसऱ्याला नाव ठेवत होते, दुसऱ्याचे तिसऱ्या, तसं नाही. बालगंधर्व म्हणजे सर्वश्रेष्ठ निराळ. म्हणून मी हा एक ईश्वरी चमत्कार आहे. तसंच त्यांना कॉम्प्रोमाइज माहिती नाही. तडजोड ही गोष्ट नायडरांनी आयुष्यात केली नाही. मी 15-16 वर्षाचा होतो फलटणच्या मुक्कामाला. मी टचिंग दिला. धर्म मय ही काया नायडरावने पद सुरू केलं नाही. मी 2-4 वाजवलं ऑर्गनवर, नायडरावने सुरुवात केली नाही. आणि नंतर स्टेजवर असे माझ्या समोर आले, धर्म मय ही काया. म्हणजे बघा तुम्ही काय करत होतो, धर्म इकडे मय ही काया माझं होत होत. तर ते नायडरावनी टॉलरेट केले नाही आहे. तडजोड केव्हाही नाही. धर्ममय स्वच्छ आले माझ्या अर्जुन समोर हे शब्द बघ. धर्ममय शब्द तोडणं नायडरावना मुळीच आवडत नव्हतं. ज्या वेळेला विष्णुदास भावेपासून सीता स्वयंवर नाटक 1843 साली सुरुवात झाली, तर त्यावेळेला साथीला खरं म्हणजे पहिली काही वर्ष काहीच नसायचं. फक्त ठेक्यासाठी तबला किंवा पखवाज असा प्रकार होता. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला सौभद्र नाटक 17 सप्टेंबर 1882 साली आलं, त्यावेळेला मात्र पायपेटी वापरली असा उल्लेख सापडतो. त्याच्यानंतर हीच साथीची संकल्पना जवळजवळ आज तगायत चालू आहे. फक्त मध्ये जो फरक झाला तो 1918 सालच्या सुमारास त्यांची पायपेटी रिपेअर करायला बालगंधर्वांनी पुण्यामध्ये ई स्ट्रीटला एक कॅस्टोलिनो नावाचं दुकान होतं. गोव्याचे गृहस्थ तिथे वाद्य रिपेअर करत असत. त्यांच्याकडे रिपेअरला दिलेली होती आणि त्यावेळेला ते ती बघायला गेलेले असताना त्या माणसाने त्यांना सजेस्ट केलं की माझ्याकडे एक ऑर्गन पण रिपेअरला आलेलं आहे, तर तुमच्या नाट्यसंगीताला हा तुम्ही का नाही वापरून बघत. त्यामुळे त्या माणसाने सजेस्ट केल्यानंतर पहिल्यांदा ऑर्गनचा उपयोग झाला. त्याच्यानंतर मग 1920-22-23 सालामध्ये बालगंधर्वांनी मुंबईला एस रोज कंपनीमध्ये आणखीन अतिशय उत्तम 3 अमेरिकन ऑर्गन्स हे ऑर्डर केले होते. त्याच्यानंतर ते यायला 6-8 महिने गेले आणि साधारण 23-24 सालापासून हा ऑर्गन जो आला तो आज तगायत कायम संगीत नाटकाचा किंवा नाट्यसंगीताचा अविभाज्य भाग बनून राहिलेला आहे. त्याच्यानंतर सारंगी हे त्याच्यानंतर आल्या आणि सारंगी वादक जेव्हा कमी झाले त्याच्यानंतर सारंगीची जागा व्हायलिन्सनी घेतली. हा एकंदर साथीचा जो पहिल्यापासूनचा जो एक साचा राहिला तो तसाच राहिलेला आहे. हा ऑर्गन नाना घोटणकर यांनी मला दिला, जे पुण्यातच होते. ते जर्मनमध्ये वगैरे जाऊन आलेले इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, पण त्यांनी बालगंधर्वांना साथ केलेली होती ऑर्गनची. आणि हा ऑर्गन बालगंधर्वांच्या साथीसाठी वापरत असत. बालगंधर्वांच्या कंपनीमध्ये साधारण 22-23 सालाच्या सुमारास आला आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष म्हणजे कंपनीचं ज्या वेळेला आर्थिक अडचण निर्माण झाली आणि तो नंतर कोणाकडे गहाण टाकला गेला. बालगंधर्व प्रेमी होते नाना, त्यामुळे ते लगेच फलटणला गेले. 5,000 रुपये त्याचे त्या शेडजीला दिले आणि तो ऑर्गन सोडवून पुण्याला आणला. तर तसा ऐतिहासिक महत्व असलेला हा एक ऑर्गन आहे की यांनी शेकडो म्हणता येईल असे बालगंधर्वांच्या ऍक्च्युअल नाटकामध्ये साथ केली. 1919 मध्ये संगीत एकच प्याला हे नाटक रंगभूमीवर आलं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा गझल, शास्त्रीय संगीत असे दोन्ही प्रकारचं संगीत होतच. राम गणेश गडकरी अतिशय लहान आयुष्य ज्यांना लाभलं असा हा अतिशय प्रतिभावान प्रतिथयश नाट्य लेखक. त्यांनी मुळामध्ये त्यांच्या काळामध्ये म्हणजे 1919-20 सालच्या आसपास त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक त्यांचा नाटकाचा अनुभव हा फार वेगळ्या पद्धतीने होता. म्हणजे त्यांनी डोअरकीपर म्हणून सुरुवातीला कामाला सुरुवात केली, नंतर नाट्य व्यावसायिक म्हणून केलं, त्यामुळे त्यांनी इतरांची अनेक नाटकं बघितलेली होती. त्यांनी पहिल्यांदा सामाजिक विषय यशस्वीपणे हाताळले असं म्हणता येईल.
परंतु ते एवढे दुर्दैवी की त्यांच्या हयातीमध्ये त्यांचं एकही नाटक रंगभूमीवर आलेलं बघायचं भाग्य त्यांना लाभलं नाही. एकच पहिला हे त्यातलंच एक नाटक. एकंदर 5 नाटकं त्यांनी लिहिली होती, राजसन्यास, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन आणि एकच पहिला. तर एकच पहिला नाटकाचं संगीत बाई सुंदराबाई नावाच्या त्या काळातल्या प्रसिद्ध गायिका होत्या त्यांनी दिलेलं होतं. भास्करबुवांच्या परंपरेतल्या या गायिका होत्या असं म्हणतात. त्या काळामध्ये बालगंधर्व म्हणजे रुक्मिणी हे 16 साली आलेलं स्वयंवर, त्याच्यानंतर आलेलं द्रौपदी, त्याच्यानंतर आलेलं किंवा त्याच्या आधीचं सुभद्रा म्हणजे सौभद्र मृच्छकटी, तर इथे फक्त शालू शैलींनी नटलेलेच बालगंधर्व लोकांनी बघितले होते. पण गडकऱ्यांनी चॅलेंज घेऊन सांगितलं होतं की ह्याच गंधर्वांना मी फाटक्या साडीमध्ये रंगभूमीवर आणीन आणि त्यांना यशस्वी करून दाखवीन, एवढा आत्मविश्वास त्यांना होता. त्यामुळे बालगंधर्वांना समोर ठेवूनच त्यांनी सिंधूची भूमिका लिहिली होती. प्रभु मजबरी गोपला, प्रभु मजबरी गोपला, प्रभु मजबरी गोपला. जीवनासी मम आधार गुरु जो तो ही कसा आदि लोपला, प्रभु मजबरी गोपला, प्रभु मजबरी, प्रभु मजबरी, प्रभु टिळक स्वराज्य फंडाला मदत म्हणून गंधर्वांनी आणि केशवराव भोसल्यांनी संयुक्त मानप मनचा प्रयोग केला. केशवराव भोसले धैर्यधर, साहजिकच बालगंधर्व भामिनी. परंतु ह्या प्रयोगामध्ये केशवरावांची गायकी अतिशय आक्रमक आणि तडफदार असल्यामुळे त्यांची साहजिकच सरशी झाली आणि गंधर्व गायकी ही अतिशय मृदू, मुलायम, झुळझुळ वाहणारी, शीतल अशा प्रकारची असल्यामुळे ती प्रेक्षकांच्या दृष्टीने थोडी कमी पडली असेल. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं की संयुक्त मानापमानमध्ये केशवरावांची सरशी. अर्थातच मला बालगंधर्वांचा मोठेपणे ह्याच्यामध्ये खूप वाटतो की त्यांनी आपली गायकी न बदलता ही पदं जशी पाहिजेत तशीच त्यांनी रंगभूमीवर मांडली, हा त्यांचा खरोखर मोठेपणा आहे. त्याच्यानंतर बलवंत संगीत मंडळी, नंतर 1901 केशवराव भोसल्यांनी हुबळीला ललित कलादर्श मंडळीची स्थापना केली. केशवराव भोसले हे सुद्धा अतिशय तडफदार, आक्रमक, उत्तम शास्त्रीय संगीताची बैठक असलेले असे गायक होते. ललित कलादर्शमध्ये वझेबुवांसारखे थोर गायक त्यांचे गुरु होते. रामकृष्णबा वजेंची खासियत म्हणजे अत्यंत हलाखीतून त्यांनी विद्या संपादन केली. तिकिटाला पैसे सुद्धा खिशात नसताना ग्वाल्हेरपर्यंत जाऊन त्या माणसाने इतकी विद्या कमवली. मोठे निसार सिंग खासाहेब ग्वाल्हेरवाले त्यांच्याकडे शिक्षण घेतलं वर्षानुवर्ष. आणखी नंतर त्यांनी मैफिली धरायला सुरुवात केली आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आक्रमक गायकी, आक्रमक होता विद्वान माणूस. आणखी झपताल तर अत्यंत स्पेशल होता. कोळी सगळे गाऊन गेले, शेवटी यांना गायला बसवलं, जर बोलवलं रामकृष्ण भजना बुवाना, तर ते 5 मिनिटात त्याचं इम्प्रेशन अगोदर गायलेल्याचं घालून टाकवलं. ते वैशिष्ट्य होतं त्यांचं. आणखी त्यांचे किरदार तान एकदा सुरू झाली, सट्टे सुरू झाले की अत्यंत बघायलाच नको असं ते गात असं. त्यांचा शिष्य केशवराव भोसले, त्यांचे अनेक शिष्य झाले, पण त्याच्यात सगळ्यात जर असेल तर केशवराव भोसले. हे अत्यंत भयंकर सत्य आणि त्यांच्या ताना सगळ्या त्यांनी उचलल्या होत्या. आपल्या इथे जे संगीत आणि रंगभूमी गाजली असं जे आपण म्हणतो, ती माझं मी उलट असं म्हणते की संगीत आणि रंगभूमी गाजली नसती तरच नवल आहे. कारण इतके मातब्बर, अतिशय शास्त्रीय संगीताची बैठक असलेले अतिशय उत्तमोत्तम गवई ह्या संगीत रंगभूमीवर गायले. ही गायकी इतकी विविध रंगाची आणि विविध ढंगाची होती. पाटणकर संगीत मंडळीमध्ये यवतेश्वरकर बुवा, नानासाहेब जोगळेकर, दीनानाथ, केशवराव भोसले,
नंतर सवाई गंधर्व काम करत होते नाटकात, म्हणजे किराणा घराण्याचं, शंकरराव सरनाईक, अशी अनेक मंडळी या रंगभूमीवर वावरली. मास्तर तर होतेच, मास्तरांची गायकी ही गंधर्वांच्या पेक्षा निराळी पण अतिशय गोड सुरेल अशीच होती. संगीतामध्ये त्यावेळेच्या सुद्धा काळामध्ये मास्तरांच्या सारखा बुद्धीने गाणारा फारच क्वचित. मास्तर कृष्णांचं वैशिष्ट्य मास्तरांचं असं होतं, जे क्लासिकल असो काही असो ते सगळे प्रकारचे गात होते मास्तर, पण शेवटी गोड लागलं पाहिजे, गोड लागलं पाहिजे. गोडीकडे मास्तरांचं फार लक्ष होत. पुन्हा लई करायचे बैलावे फार नथर खाचे सगळे आठवण करून देत होते, असे जुने लोक सांगत होते मास्तर गाणं सुरू झालं की. मास्तर त्यावेळेचे मैफल जिंकणारे म्हणून एक समजले जात असत. मास्तरांचं गाणं म्हटलं म्हणजे सगळे खासाय सुद्धा आवर्जून यायचे त्यावेळेस. म्हणजे सिनेमात जाण्यापूर्वीचे मास्तर नव्हेत त्यावेळेस. मास्तर त्या वयात त्यांच्या याच्यामध्ये मास्तर सारखा गवया नाही असं मुसलमान लोक सुद्धा त्यावेळेस म्हणत होते. इतर आपण जे गाणं गातो ते गेय हे असतच, परंतु नाट्यसंगीत माझ्या दृष्टीने हे अभिनय असावं असं मला वाटतं. हे नाट्यसंगीत जेव्हा संगीत नाटकामध्ये गायलं जातं तेव्हा साधारणपणे रंगमंचाच्या मध्यावर येऊन ते गायलं जात, आणि त्यावेळेला हातवारे नेहमी असे प्रेक्षकांशी रसिकांशी संवाद साधणारे असे असतात. त्यामागचं कारण असं आहे की संगीत नाटकातला नट हा कीर्तनकाराचा वंशज आहे. की साथीदार समोर आहेत त्यांच्याशी पहिल्यांदा नटाचा आणि त्या कलाकारांचा संवाद साधलेला असतो. ती जवळीक जी आहे ती समोरासमोर आल्यावरच होते. सगळ्या प्रकारचं संगीत हे संगीत नाटकानं स्वीकारलेलं होतं. अर्थातच प्रसंगाचा रसोत्कर्ष कसा साधला जाईल हा पूर्ण विचार त्याच्या मागे असायचा चाली निवडताना. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, विनयहीन वदता, विनयहीन वदता, नाही बोलत नाथा, नाही बोलत नाथा, नाही बोलत. रणरुचिरारीती नाशोभे प्रेमाती, नाशोभे प्रेमा, नाशोभे प्रेमाती, विनयवती मी मी विनयवती मी कांता, विनयवती मी कांता, नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत. हे पहिलंच आमचं शाकुंतल नाटक आहे. मग अण्णासाहेबांनी सौभद्र घेतलं, रामराज्य वियोग आहे. या तिन्ही नाटकांमध्ये रस वेगवेगळे आहेत. की शाकुंतलाचा शांत रस आहे, सौभद्र एकदम कौटुंबिक वातावरणातलं, तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट असावी तसं ते नाटक आहे. अगं नच सुंदरी करू कोजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा, नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा, रागाने तव तनुही, रागाने तव तनुही, पावत कशी कंपा, नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा. नारी मज बहु असती, नारी मज
बहु असती प्रीती परी तुझ वरती परी प्रीती तुझ वरती प्रीती परी तुझ वरती जाणसी हे तू चित्ती मग काही अशी रीती करी मी कोठे बसती तरी तव मूर्ती दिसती करी मी कोठे बसती तरी तव मूर्ती दिसती प्रेमातो मज भरीचा प्रेमातो मज भरीचा नेऊ नको लोपानच सुंदरी करू कोपा मज वरी धरी अनुकंपा मज वरी धरी अनुकंपा मज वरी धरी अनुकंपा तर असं हे संगीत नाटक आहे की तिथे स्वरांचा आणि लयीचा कसा कसा परिणाम होतो ते बघण्यासारखं आहे. पाणी भरेली कोण अलबेली हे साधारणपणे या ठुमरीवर आधारित पाही सदा मी परी के विनाथ भासे मला. आता टप्पा वाक्यावर आधारित असलेली पद फार थोडी आहे. सौभद्र नाटकातलं एक पद आहे पुष्प मानापमान नाटक आहे.